कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आता महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची जाहीर शाळा घेतली आहे. रस्त्याच्या कमिशनसाठी महापालिका आयुक्तांनी रस्त्याचं काम अडवल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर मंजूर कामं तातडीनं का होत नाहीयेत असा सवाल देखील त्यांनी यावेळेस उपस्थित केलाय. त्यावेळा मी स्पष्टपणानं आयुक्तांना सांगितलं होतं. आता आयुक्तांना आयुक्त राहण्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर व्हायला इंटरेस्ट आहे मला माहिती नाही. कलेक्टर काय ते पणा होणार नाहीत, कारण चार पाच होते शिंदुरुगलाच होत्या. आता याच्यामध्ये 100 कोटीचं टेंडर काय काम चालू झालं नाही आणि आज काहीतरी कमिशन यायचं आहे म्हणून थांबले अशी बातमी माझ्याला आवडायची आहे. 800 इकडे बघू नका. आणि मी सांगितलं दिवाळीपूर्वी की हे रस्त्याचे खड्डे मुजवा, ज्याला कॉन्ट्रॅक्टर तुम्ही दिले त्याला, आणि खड्डा ठेवू नका. त्यानंतर दुसरं मी सांगितलं होतं हा झूम प्रकल्प याची टेंडर झाले अजून वर पाडू दिलं नाही. मॅडम तुम्हाला 4 वेळा मी पुरवून सांगितलं काम चालू झाले नाही. हे पद्धत बरोबर नाही ना. हे ताबडतोब तुम्ही 4 दिवसाच्या 8 दिवसाच्या आत काम चालू झालं पाहिजे, नाहीतर 800 बदला. तो ग्रामविकासचा आहे, तो काय तुझ्या नगरपालिकेचा नाही, जरा मीच घातला इथं. बरोबर नाही ना. हे लोक टीका करतायत, वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत आहेत आणि पालकमध्ये या नावाने आरोप होत आहेत का ना संबंध आमचा संबंध ना काय वाटत. तर तुम्ही सर्व हसू नका पाण्याकडे आलाय म्हणून. तर माझं म्हणणं काय की ही कामं पैसे मंजूर आहेत, शासनाने दिलेले आहेत आणि आपली कामच होत नाहीत. म्हणजे लोकांनी किती दिवस आता मला अण्णा बऱ्याने म्हणाला साहेब आर्थिकपीठीचे 2 दवाखाने काढा त्या रे हाडं आपली खिडकी वाढल्या आता येत आहेत आम्हाला. म्हणजे हे जो बरोबर नाही ना. मला मी आयुक्त मॅडम सांगितलं तात्काळ हे जे पेंडिंग प्रोजेक्ट असतील ते आपण काढा आणि आता थेट पाईप लाईन की रोज पाणी बंद पाणी चालू हो. किती लोकांनी सहनशक्ती करायची की काय म्हणगड आहे. मला टेक्निकल घ्या त्या कॉन्ट्रॅक्टरला काहीतरी पाणी रिफिल झालं पाहिजे, प्यायला पाणी लागले का नागरिक चांगलं कसं म्हणतील आम्हाला. शासनाचा म्हणतो या तिन्ही मॅडमने गांभीर्यपूर्वक सिरियसली लक्ष घालावं. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.